इंडिया टू यूके फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दिसतायत की नाही एकदम आपट्याचीच पानं. असतील मला आपट्याचे पानं असं तुम्हाला वाटतंय. बरोबर आपट्यासारखी पानं इथे माझ्या घराबाहेर जे झाड आहे त्याला बरोबर आपट्यासारखी पानं येतात आणि यावर्षी मी ती पानं सगळी आत आणलेली आहेत आणि छानपैकी थोडस आपट्यापेक्षा वेगळं पण जवळपास सेम आपट्यासारखं पान मी वाहून मस्त पूजा केली आज दसऱ्याची. खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. दरवर्षी आपट्याच्या पानांची फक्त कमतरता असायची, मागच्या वर्षी ते लवकर गळून गेले होते. हेच ते माझ्या घराच्या खिडकी बाहेरचं झाड आहे ज्याची पानं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. अशा प्रकारे मी आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं जी घरी बनवलेली आहेत त्यांनी मी सुंदर पूजा केली आहे. खूप छान वाटतंय. सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपणापासूनच ही सरस्वती काढायला त्यानंतर वया पुस्तकांची पूजा करायला मी खूप जास्त एक्साइटेड असायचे आणि तेवढ्याच एक्साइटमेंटमध्ये यावर्षीसुद्धा छान सरस्वती काढून सगळ्या वया पुस्तकांची सुद्धा पूजा केली आणि लॅपटॉपची सुद्धा. दसरा स्पेशल आपलं जेवण रेडी आहे. मी आज काय काय बनवलंय ते बघूया. इथे आहे आवळ्याचं लोणचं, तीळ खोबरा चटणी, दोडक्याच्या शिरांची भाजी, वांग्याची भाजी, बासुंदी, चपाती आणि वरण भात. तर या सुंदर थाळी बरोबर पुन्हा एकदा दसऱ्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. एकदम घट्ट छान भरपूर दूध आटवल्यावर होणार तशी. आणि याच्यामध्ये मी साखर टाकली आहे. तर मी बासुंदी कशी केली आहे, काहीच केलं नाही आहे मी. एकदम सोप्प आयडिया. इव्हॅपोरेटेड मिल्क मिळतं इथे जे ऑलरेडी स्वीट असतं थोडंसं, त्याच्यामध्ये आपल्या टेस्टनुसार अजून साखर ॲड करायची आणि आटवायचं असेल तर अजून थोडंसं आटवू शकता किंवा एवढं पण घट्ट इनफ आहे. तर अशी आपली रेडीमेड पटकन फॉरेनमध्ये मिळणारी बासुंदी तयार.